नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता आपण पाहणार आहोत आजच्या शेतमाल बाजारातील 5 महत्त्वाच्या घडामोडी. यातली पहिली बातमी आहे कापूस वायद्यांमध्ये मोठी तेजी. दुसरी बातमी असणार आहे सोयाबीन पिकाला फटका. तिसरी बातमी आहे तुरीच्या भावात सुधारणा. चौथी बातमी आहे केळीला चांगला उठाव. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी असणार आहे सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढले आहेत. हरभरा भाव मागील 2 महिन्यांमध्येच क्विंटल मागं 1000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. मग हरभरा भाव कितीवर पोहोचले? पुढे सणांच्या काळात हरभऱ्याचे भाव कमी होतील का? तेच पाहणार आहोत मार्केट बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये मोठी तेजी आली होती. ऑगस्टच्या वायद्यांची आज मुदत संपणार आहे. दुपारपर्यंत ऑगस्ट वायद्यांमध्ये वाढ होऊन 63,360 रुपयांवर होते. तर इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवरील वायदे 87.78 सेंट प्रति पाऊंडवर होते. जागतिक कापूस उत्पादन यंदा घटणार आहे. त्यातच सणांमुळे कापसाला मागणी वाढते, त्यामुळे कापूस भाव तेजीतच राहण्याचा अंदाज आहे असं जाणकारांनी सांगितलं. देशातील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसतोय. सध्या सोयाबीन फूल आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे, पण पावसाचा ताण बसत असल्यानं उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या अनेक प्रक्रिया प्लांट्स मेंटेनन्सवर गेलेत, त्यामुळे सोयाबीन बाजार स्थिर दिसतोय. सध्या सोयाबीनला सरासरी 4,400 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनचा भाव यापुढील काळात काहीसा सुधारू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला आहे. सणांमुळे डाळीला चांगलीच मागणी आहे, त्यामुळे तुरीच्या भावाला आधार मिळतोय. मध्यंतरी तुरीचे भाव स्थिरावले होते, पण महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाचा पडत असलेला खंड आणि तुरीचा तुटवडा यामुळे तुरीच्या भावात 2 दिवसांमध्ये पुन्हा वाढ दिसते. तुरीला सध्या 10,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील महिन्याभरात आफ्रिकेची तूर आयात सुरू होईल, याचा बाजारावर काहीसा दबाव दिसू शकतो, पण तुरीचे भाव तेजीतच राहतील असा अंदाज जाणकारांनी दिला आहे. देशात सध्या केळीचा तुटवडा जाणवतोय, त्यातच केळीला चांगली मागणी आहे. श्रावण महिन्यातील मागणीमुळे दरातही चांगलीच सुधारणा झाली आहे. सध्या राज्यातील बाजारात केळीला सरासरी 1,500 ते 2,200 रुपयांचा भाव मिळतोय. केळीची उपलब्धता कमी आहे आणि मागणी जास्त असं समीकरण दिसत असल्यानं केळीच्या भावाला आधार कायम राहू शकतो. पुढील काही दिवस केळीचे हे भाव टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. आता पाहूया शेतमाल बाजारातील आजची सर्वात महत्त्वाची बातमी. सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढलेत. हरभरा भाव मागील 2 महिन्यांमध्येच क्विंटल मागं 1,000 रुपयांपर्यंत वाढलेत. विशेष म्हणजे सरकारनं यंदा देशात विक्रमी 135 लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज दिला होता. मागील हंगामातील स्टॉकही 20 ते 25 लाख टनांच्या दरम्यान होता. म्हणजेच देशात हरभऱ्याचा एकूण पुरवठा 155 ते 160 लाख टनांच्या दरम्यान पोहोचला होता. पण आता सरकारच्या या आकड्यांवर बाजारातून शंका उपस्थित केली जाते आहे. सरकारचे उत्पादनाचे अंदाज चुकले असं उघडपणे बोललं जात आहे. विशेष म्हणजे हरभरा काढणीनंतर शेतकऱ्यांना जूनपर्यंत आपला हरभरा 4,800 रुपयांपेक्षा कमी भावातच विकावा लागला होता, पण 2 महिन्यानंतर हाच हरभरा आता 6,000 पोहोचला आहे. त्यातच सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. सणांसाठी हरभऱ्याला मागणी ही चांगलीच वाढली आहे, त्यामुळे दराला चांगलाच आधार मिळाला. सरकार हरभरा भाव कमी करण्यासाठी उपाय करू शकतं, पण आयातीवर मर्यादा आहेत. ऑस्ट्रेलिया आणि टांझानियासह इतर हरभरा निर्यातदार देशांमध्येही सध्या जास्त प्रमाणात हरभरा उपलब्ध नाही, त्यामुळे बाजाराची भिस्त देशातील उपलब्ध मालावर जास्त असेल. परिणामी देशातील भाव जानेवारीपर्यंत तेजीतच राहू शकतात असं जाणकारांनी सांगितलंय. तर ह्या होत्या शेतमाल बाजारातील 5 महत्त्वाच्या बातम्या. आम्ही दररोज शेतमाल बाजारातील प्रत्येक अपडेट्स ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर देत असतो, त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून शेतमाल बाजारातील प्रत्येक अपडेट मिस होणार नाहीत.